नमस्कार, मी दीपाली पाल, विश्व मराठी पेपी वन मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। बाळाच्या जन्मानंतर बाळाची काळजी घेणं हे आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली प्रायोरिटी बनून जाते। बाळ जसा मोठा व्हायला लागतो त्यानंतर बाळाचं पालथं पडणं आहे, एखादी गोष्ट घेण्यासाठी धडपड करणं आहे, बाळाचं रांगणं आहे, चालणं आहे, उभारण्याचा प्रयत्न करणं आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप जास्त कौतुकास्पद वाटतात। पण बाळ जसा मोठा व्हायला लागतो, बाळाच्या हालचाली जशा वाढायला लागतात, त्यानंतर बाळाला बाळाने धडपडणं आहे, त्याला लागणं आहे, पडणं आहे, या सगळ्या गोष्टीचे चान्सेस देखील तेवढे जास्त वाढतात। लहान मुलांच्या बाबतीमध्ये हे थोडंसं डिफिकल्ट असतं, कारण लहान बाळांना एकतर बोलता येत नाही किंवा त्यांना कुठे लागलेलं आहे, कुठे दुखतं आहे हे सांगता येत नाही, आणि त्यामुळे पालकांच्या बाबतीमध्ये देखील हे खूप जास्त काळजीचा आणि तेवढाच महत्त्वाचा विषय बनतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लहान मूल किंवा लहान बाळ जर अशा पद्धतीने कुठेही पडलं असेल, म्हणजे बेडवरून पडलं असेल, वॉकरमध्ये चालताना किंवा वॉकरच्या बाबतीमध्ये काही ॲक्सिडेंट झालं असेल तर तेव्हा पडलं असेल, फरशीवरती पडलं असेल, भिंतीवरती आपटलं असेल, किंवा आणखी चालण्याचा प्रयत्न करत असताना पडलं असेल, सो अशा वेळी बाळाला काही लागलं असेल किंवा नसेल तर त्या दोन्ही केसमध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे, काय अशा गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला स्पेशली लहान मुलांमध्ये ऑब्झर्व करायच्या आहेत, आणि कोणत्या केसमध्ये तुम्हाला डॉक्टरांशी कन्सल्ट करायचं आहे, याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सो व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा, आवडला तर लाईक करा, बेबीडला सबस्क्राईब करा, तुमचे काही क्वेश्चन्स असतील, सजेशन्स असतील तर ते देखील कमेंट करा, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पॅरेंट्ससोबत शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील त्याची मदत होईल, कारण प्रत्येक बाळ हा कधी ना कधी पडतोच आणि पालकांच्या बाबतीमध्ये हा खूप जास्त काळजीचा आणि तेवढाच नाजूक असा विषय आहे। तर चला फटाफट व्हिडिओ स्टार्ट करूया। बाळ जेव्हा पडतो तर त्यावेळी तो खूप मोठमोठ्याने रडायला लागतो, ओरडायला लागतो, आणि अशा वेळी आपला देखील गोंधळ उठतो, काय करायचं आणि काय नाही करायचं हे आपल्याला समजत नाही। तर पहिली गोष्ट तुम्हाला हे करायचं आहे की बाळाला पटकन तुम्हाला जवळ घ्यायचं आहे, ज्या पद्धतीने आपण बाळाला ब्रेस्टफीडिंग करण्यासाठी छातीला लावतो तर त्या पद्धतीने हातावरती बाळाला स्लिपिंग पोझिशनमध्ये जवळ घ्यायचं आहे। यामुळे काय होतं की बाळाला एक सुरक्षितता वाटते, बाळ हा सेफ फील करतो। बाळ जेव्हा पडतो तेव्हा खूप जास्त घाबरतो, लागलेली जी काही गोष्ट आहे ती त्याच्यासाठी थोडीशी वेगळी असते, पण बाळ हा घाबरतो आणि त्यामुळे खूप मोठमोठ्याने रडायला लागतो। तर बाळाला थोडंसं सेफ फील करण्यासाठी, सुरक्षित वाटण्यासाठी तुम्हाला बाळाला पटकन जवळ घ्यायचं आहे आणि बाळाला शांत करण्याचा प्रयत्न करायचा आहे। बाळ जर ब्रेस्टफीडिंग घेत असेल तर तुम्हाला पटकन बाळाला ब्रेस्टफीडिंग द्यायचं आहे। ब्रेस्टफीडिंगमुळे बाळाला थोडंसं सेफ वाटतं, आईच्या जवळ आल्यासारखं वाटतं, आणि त्याचबरोबर बाळाचं रडणं देखील कमी होतं। बाळ थोडासा शांत झाला, रडणं कमी झालं की तुम्हाला बाळाच्या पूर्ण शरीरावरती बाळाला कुठे लागलेलं आहे, कुठे सूज आलेली आहे का, किंवा कुठे बाळाला जखम झालेली आहे का, रक्त येत आहे का पाहायचं आहे। स्पेशली बाळाचे हात, पाय, मानेच्या साईडला आणि डोक्याचा पूर्ण भाग मागे, वरती, पुढे सगळीकडे पाहायचं आहे की बाळाला कुठे जखम झालेली आहे का, किंवा कुठे सूज आलेली आहे का। त्याचबरोबर हलक्या हाताने बाळ जेव्हा ब्रेस्टफीडिंग घेत असतो किंवा बाळ जेव्हा तुम्ही जवळ घेतलेलं असतं त्यावेळी हलक्या हाताने बाळाचे हात आणि पाय दाबून पाहायचे आहे। त्याचबरोबर बाळाच्या ज्या मानेच्या आसपासचा भाग आहे हा देखील हलक्या हाताने तुम्हाला दाबून पाहायचा आहे। जर तुम्हाला असं आढळलं की बाळ हा एखाद्या ठिकाणी दाबल्यानंतर परत रडायला लागलेला आहे किंवा परत ओरडतो आहे किंवा बाळाला तिथे दुखत आहे, सो अशा वेळी तुम्हाला डॉक्टरांशी कन्सल्ट करणं गरजेचं आहे। नॉर्मली काय होतं की लहान मुलं जेव्हा पडतात तर ते मोस्टली डोक्यावरती पडतात, कारण डोक्याचा जो काही त्यांचं वजन आहे हे बाकीच्या शरीरापेक्षा थोडंसं जास्त असतं, आणि तोल हा पटकन जातो आणि डोक्यावरती मुलं पडतात। जेव्हा डोक्यावरती पडतात तेव्हा हे जे काही कॉलर बोन्स असतात किंवा हे जे काही मानेच्या आसपासची जी काही हाडं आहेत इथे खूप जास्त प्रेशर पडतं किंवा दाब पडतो किंवा तिथे एक प्रकारचा हिसका बसतो, आणि त्यामुळे मुलांचे त्या बोन्सला जखम होण्याचे किंवा इंजुरी होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात। अशी जेव्हा इंजुरी होते तेव्हा बाळ हा खूप अनकम्फर्टेबल होतो, बाळ हा ब्रेस्टफीडिंगसुद्धा घेत नाही, तो या केसमध्ये तुम्हाला डॉक्टरांशी कन्सल्ट करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही। पण जर बाळ हा व्यवस्थित ब्रेस्टफीडिंग घेतो आहे किंवा दाबलं तरी रडत नाही तर काही घाबरण्यासारखं कारण नाही, हे पडणं बाळासाठी नॉर्मल होतं किंवा बाळ हा थोड्या वेळाने कम्फर्टेबल होईल किंवा थोड्या वेळाने बाळ हा निवांत होईल। दुसरी गोष्ट म्हणजे कधी कधी बाळ जेव्हा पडतो तर त्यावेळी बाळ हा तोंडावरती पडतो किंवा बाळाचा हा जो काही फेसचा भाग आहे हा खाली आपडतो, यामुळे काय होतं की नाकावरती प्रेशर पडतं आणि नाकामधून ब्लड यायला लागतं किंवा रक्त यायला लागतं। हे जे काही रक्त आहे हे काही काळामध्ये किंवा काही मिनिटामध्ये, काही सेकंदामध्ये हे थांबतं, पण जर तुम्हाला असं वाटत असेल की बराच वेळ झाला हे रक्त हे थांबत नाही आहे, तुम्ही बरेच बाळाला शांत केलेलं आहे, ब्रेस्टफीडिंग दिलेलं आहे, पण तरी देखील बाळाचं रक्त नाकातून येण्याचं थांबत नाही, सो या केसमध्ये सुद्धा तुम्हाला डॉक्टरांशी कन्सल्ट करणं गरजेचं आहे। कधी कधी असंही होतं की तुम्हाला कुठेही बाळाला जखम झालेली दिसणार नाही, स्वेलिंग आलेली दिसणार नाही, पण बाळाच्या कानातून रक्त येतं, सो अशा केसमध्ये सुद्धा तुम्हाला डॉक्टरांशी कन्सल्ट करणं गरजेचं आहे। बऱ्याच वेळा बाळ हा जेव्हा पडतो तर त्यानंतर बाळ हा खूप जास्त रडत नाही किंवा खूप जास्त
बाकी काही आरडाओरडा करत नाही, तर बाळ हा एकदम सुंद होतो किंवा एकदम शांत होतो, बाळ हा इनॲक्टिव्ह होतो. सो या केसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, बाळ हा खूप जास्त घाबरलेला असू शकतो किंवा बाळाला हा काही इंटरनल इंजुरी झालेली असू शकते, तर या केसमध्ये तुम्हाला पटकन बाळाचं मालिश करायचं आहे. अगदी हलक्या हाताने, खूप जोर जोरामध्ये मालिश नाही करायचं, हलक्या हाताने मालिश करायचं आहे. पण मालिशसाठी जे वापरणारं तेल आहे, हे तेल तुम्हाला कोमट घ्यायचं आहे, थोडंसं कोमट हलकंसं गरम करायचं आहे आणि त्या तेलाने बाळाचं मालिश करायचं आहे. यावेळी तुम्ही जर मस्टर्ड ऑइल किंवा मोहरीच्या तेलामध्ये थोडंसं लसूण पाकळ्या टाकून त्या तेलाने जर तुम्ही बाळाचा मसाज करत असाल, मालिश करत असाल, तर बाळाला हा खूप लवकर त्याचा फरक पडेल आणि बाळाला मदत होईल बाळ हा लवकर ॲक्टिव्ह होण्यासाठी. पण असा मसाज करून देखील जर बाळ हा ॲक्टिव्ह होत नसेल, बाळ हा रिस्पॉन्ड करत नसेल किंवा एकदम शांत झालेला असेल, सो या केसमध्ये देखील तुम्हाला डॉक्टरांशी कन्सल्ट करणं गरजेचं आहे. तुम्हाला हेही चेक करायचं आहे की बाळाला जेव्हा लागतं किंवा बाळ पडतो त्यानंतर बाळाच्या ज्या काही नॉर्मल ॲक्टिव्हिटीज आहेत ह्या व्यवस्थित आहेत का, बाळ हा ब्रेस्ट फिडिंग व्यवस्थित घेतो आहे का, बाळ तुम्हाला रिस्पॉन्ड करतो आहे का, किंवा तुम्ही शांत करण्याचा प्रयत्न करत आहात, बाळ हा शांत होतो आहे की नाही. होत असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही, पण त्या दरम्यान जर तुम्हाला असं वाटत असेल की बाळ हा थोडासा बेशुद्ध होतो आहे किंवा बाळाच्या ॲक्टिव्हिटी हळूहळू कमी होत आहेत, ॲबनॉर्मल होत आहेत, सो या केसमध्ये सुद्धा तुम्हाला कसलीही वाट बघायची नाही, कोणतीही होम रेमेडी करायची नाही, या केसमध्ये तुम्हाला डॉक्टरांशी कन्सल्ट करायचं आहे. मीनव्हाईल तुम्ही बाळाचा थोडासा हलक्या हाताने मसाज करू शकता जोपर्यंत तुम्ही दवाखान्यामध्ये जात नाही किंवा डॉक्टरांना कन्सल्ट करत नाही तोपर्यंत. तिसरी गोष्ट म्हणजे खूप कॉमनली होते जेव्हा बाळ हा पडतो, तर त्यावेळी मोस्टली डोक्यावरती पडतो आणि डोक्यावरती मग बाळाला कपाळाला बंप येईल किंवा पाठीमागे डोक्याला बंप येईल, थोडासा टेंगूळ आल्यासारखा होतो. हे खूप कॉमन होतं आणि ऑलमोस्ट बऱ्याच वेळा होतं, प्रत्येक बाळाच्या बाबतीमध्ये होतं. तर ही खूप कॉमन गोष्ट आहे, ही खूप जास्त बाळाच्या बाबतीमध्ये सिरियस असू शकत नाही. पण या केसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, बाळाला जेव्हा अशा प्रकारचा टेंगूळ येतो किंवा बाळाला बंप येतो, तर त्यावेळी तुम्हाला घरामध्ये आपली जी काही हळद असते, हळद आणि पाणी मिक्स करून त्याची एक पेस्ट बनवायची आहे आणि बाळाच्या टेंगूळ आलेला किंवा बंप आलेला जो भाग आहे तिथे लावायचा आहे. यामुळे काय होईल की एक दोन दिवसामध्ये हा जो टेंगूळ आहे हा लवकर कमी यायला मदत होईल. आणि जर तुम्हाला असं दिसत असेल की एक दोन वीक झालेले आहेत आणि तरी देखील हा जो टेंगूळ आहे किंवा हे जे बंप आहे खूप कडक होतो आहे आणि गेलेला नाही, या केसमध्ये सुद्धा तुम्हाला डॉक्टरांशी कन्सल्ट करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला कुठेही बाळा हातावरती असेल किंवा आणखी या प्रकारची सूज आलेली असेल, टेंगूळ आलेले असेल, सो अशा वेळी बाळाला तुम्ही बर्फाने देखील शेक देऊ शकता. हा जो बर्फ आहे हा बर्फ तुम्हाला डायरेक्टली बाळाच्या स्किनवरती लावायचा नाही, तुम्ही एखादा बर्फाचा किंवा एखादी थंड बॉटल घेऊ शकता, ती कापडामध्ये कॉटनच्या स्वच्छ अशा कापडामध्ये गुंडाळून तिथे हलक्या हाताने शेक देऊ शकता. यासाठी तुम्हाला तिथे टेकवून ठेवण्याची गरज नाही, अगदी हलक्या हलक्या हाताने एक 15-15 मिनिटांनी किंवा 15-20 मिनिटांनी तुम्ही परत परत लावून हा शेक बाळाला देऊ शकता. यामुळे देखील जिथे सूज आलेली आहे ती लवकरात लवकर कमी यायला मदत होते. बऱ्याच वेळा असंही होतं की ज्या बाळांना दात आलेले आहेत ते बाळ जर तोंडावरती पडलं तर त्याचे दात आणि जीभ हे दातामध्ये जीभ अडकते आणि जिभेला जखम होते किंवा जिभेमधून रक्त यायला स्टार्ट होतं. सो अशावेळी काय करायचं आहे की बाळाला पटकन जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर बाळाला ब्रेस्ट फिडिंग द्यायचं आहे. ब्रेस्ट फिडिंगमुळे काय होतं की बाळ एकतर बाळाला सुरक्षित वाटेल, बाळ थोडासा शांत होईल, बाळाला जिथे जखम झालेली आहे तिथलं जे काही रक्त आहे ते लवकर साठायला किंवा ज्याला ब्लड क्लॉटिंग म्हणतो ना आपण, ते व्हायला मदत होईल. त्यामुळे रक्त हे पटकन थांबेल, जिभेला एक प्रकारचा शेक मिळेल आणि बाळ देखील शांत व्हायला मदत होईल. पटकन तुम्हाला बाळाला ब्रेस्ट फिडिंग करायचं आहे. बाळाने ब्रेस्ट फिडिंग घेतलेलं आहे किंवा बाळ ब्रेस्ट फिडिंग घेतच नाही आणि रक्त हे कंटिन्यू चालू आहे, सो अशा केसमध्ये सुद्धा तुम्हाला डॉक्टरांशी कन्सल्ट करणं गरजेचं आहे. जनरली काय होतं की बाळ जेव्हा पडतो, लागतं किंवा खूप जास्त रडतो आणि त्यानंतर काही वेळामध्ये बाळ हा झोपून जातो, सो त्या दरम्यान देखील बाळ जरी झोपला असेल तरी देखील तुम्हाला बाळाला थोडा थोडा वेळाने ऑब्झर्व करायचं आहे की बाळाचे जे काही नॉर्मल गोष्टी आहेत ह्या सगळ्या व्यवस्थित होता आहेत की नाही, बाळ हा बेशुद्ध तर झालेला नाही ना, किंवा बाळ हा एकदम गाढ झोपी गेलेला आहे, किंवा बाळाला कुठे सूज तर येत नाही आहे ना, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा बाळ पडतो आणि जर तुम्हाला जखम दिसत नसेल, लागलेलं नाही किंवा काही नाही, पण बाळाने पडल्यानंतर पटकन उलटी केली किंवा उलटी करत असेल किंवा बाळाला जुलाब लागलेले असतील किंवा बाळ हा अनकॉन्शियस झालेला असेल, बेशुद्ध झालेला आहे, किंवा बाळाच्या कानातून नाकातून रक्त येत आहे, किंवा बाळ हा बिलकुल ब्रेस्ट फिडिंग घेत नाही, सो असं यापैकी कोणतंही एक किंवा अनेक जर साइन्स किंवा लक्षणं तुम्हाला
तुम्हाला मुलांमध्ये दिसत असतील तर तुम्हाला कसलीही कोणतेही उपाय करत बसायचं नाही, या केसमध्ये तुम्हाला डॉक्टरांशी कन्सल्ट करणं आवश्यक आहे. तर या काही गोष्टी स्पेशली तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत जेव्हा बाळ हा बेडवरून पडतो किंवा वॉकरमधून पडतो, पायरीवरून पडतो किंवा फरशीवरून घसरून पडतो. मोस्टली ट्राय करा की आपलं जे घर आहे हे व्यवस्थित सेफ राहू द्या. जे काही कॉर्नर्स आहेत किंवा टेबल आहे, चेअर आहे किंवा अशा काही वस्तू की ज्या बाळाला लागतील, तर या सगळ्या गोष्टींपासून बाळाला थोडंसं दूर ठेवा. जे वॉकर्स आहेत हे वॉकर्स हे सेफ गार्ड असणारे असे वॉकर्स घ्या. याच्या काही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्याचबरोबर तुम्ही बेडसाठी देखील, बाळ जर बेडवरती झोपलेलं असेल, पाण्यामध्ये झोपलेलं असेल, सो अशावेळी देखील त्याला असे रेल्स मिळतात किंवा गार्ड मिळतात, बेड गार्ड, तर ते देखील तुम्ही वापरू शकता की ज्यामुळे बाळ हा पडणार नाही किंवा बाळाला तिथून उतरता येणार नाही आणि यासारखे ॲक्सिडेंट्स होणार नाहीत. या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्याच आहेत. पण तरी देखील इनकेस बाळ पडला आणि जसं मी या अगोदरच्या काही गोष्टी सांगितल्या असं काही होत असेल तर तुम्हाला पटकन डॉक्टरांशी कन्सल्ट करायचं आहे. सो आय होप तुम्हाला या गोष्टी मदत करतील आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल ठरला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय. सी यू सून विथ न्यू टॉपिक.